पनवेल महापालिकेचा विषय गेल्या काही दिवसांपासून चांगलाच जोर धरत आहे. महापालिका असावी का, यामुळे कर वाढणार का, असे नाना प्रकारचे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे या साऱ्या प्रश्नांवर मात करीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये महापालिकेची गरज का आहे, त्यामुळे नागरिकांचा कसा फायदा होणार आहे, कोणत्या सेवा सुविधा नागरिकांना मिळणार आहेत याबाबत मार्गदर्शन करीत पनवेल महापालिकेचे समर्थन केले. नवी मुंबई महापालिका आहे, आता दक्षिण नवी नवी मुंबई असा कुठलाही भाग नाही, पण त्यांच्या जोड्यामध्येच हे आलं आहे. खारघर, कामोटे, तलबोली हा जो भाग आहे याला आता मी काय करणार, अगदी तुमचं विष्णक नगरचे याला मी आता दक्षिण मुंबई नाव देणार, नवी मुंबई नाव देणार. पण म्हणजे त्याचा अर्थ नवी मुंबईसारखी ही दक्षिण नवी मुंबई व्हावी ही शिकवला वाटतं. साहजिकच आहे, एका महापालिकेच्या ऐवजी दुसरी महापालिका होण्याची ही गरज झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मग आता मध्यंतरी मागणी केली होती राष्ट्रवादीवाल्यांनी मागं की खारघर आणि हे याच्या तुमच्या नवी महापालिकेत घ्यावं. पनवेल तहसीलदारातला असताना, पनवेल तहसील भाग असताना, सर्व संबंध लोकांचे एकजीव असताना, विधानसभा एक असताना, आणि आणखीन तिकडं काय करायचं गरज काय त्यात तिथून आम्हाला पनवेलांना काय हे एकत्र करता येणार का. पनवेलचा भाग हा एकत्रच असावा आणि तशा दृष्टीनं म्हणजे आता आमची मागणी आहे. काय शिवकोचा अडचण असायचं काय कारण नाही. माननीय मोदी साहेब, फडणवीस साहेब सक्षम आहेत. कुणाला कुठला भाग, कुठलं काम कुणाच्या ताब्यात द्यायचं, कुणाचे अधिकार कुणाला द्यायचे. महापालिका हा एकदा शब्द आला की महापालिकेला अनुसरून असलेले सगळे अधिकार जे आहेत ते पनवेल महापालिकेकडे येतील आणि त्याच्यामुळे शिडकोचे अधिकार कमी होतील आणि आमच्या लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढतील. आम्ही तेच म्हणतो आहे की गावांचे टॅक्स वाढले नाही पाहिजे या पद्धतीने, तर तशा पद्धतीने आपल्याला त्यात प्रोसिजर करता येते. 10 वर्ष, 20 वर्ष व ग्रामीण भागातले जे ग्रामपंचायत जे केले जातात त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे ज्या गोष्टी काय आहेत तर त्या त्यांना काय करू नये, वाढवू नये, म्हणजे ही आपल्याला प्रोव्हिजन करता येईल असं हरकत नाही. आणि महापालिका झाल्यानंतर तुम्हाला समजा जर चांगल्या रीतीने FSI मिळून मोठमोठे तुम्ही प्रोजेक्ट हातात घेतले आणि त्यावेळेस जर टॅक्स जरी वाढला तर कोण आरडाओरडा तेही करणार नाहीत. सुरुवातीला काही गैरसमज पण लोकांच्या मनामध्ये फार मोठं टॅक्स वाढेल, फार मोठं काहीतरी होईल अशा प्रकारचं आहे. प्रत्यक्ष ते वर्किंग करून समोर येईल त्यावेळेस समजेल. आता आपल्याला असं स्लॅबची घरं आहेत, गावामध्ये असलं की त्याचा रेट वेगळा असतो, शहरात असलं की रेट वेगळा असतो. शहरी सुविधा मिळणारच तुम्हाला, शहरी रस्ते, शहरी पाणीपुरवठा सगळ्या गोष्टी शहरी ज्या आहेत या आपल्याला मिळणार आहेत. आणि तशा दृष्टीनं मला वाटते विशेष काय टॅक्समध्ये फरक होणार नाही, आणि जर झाला तर ते पहिल्यांदाच त्याच्यात बंधन टाकलं जाईल की ग्रामीण भागामध्ये जो पहिला भाग मोडतोय तर त्याच्याकरता त्याला ते सोडून द्यावं. व्यापाऱ्याला 5 वर्षाचा असावा आमचं काहीच म्हणणं नाही, त्याला मिळालं ते भिळू द्या, मिळावं काय हरकत नाही, मी पण मिळावं त्यांना पण, आणि 20 वर्षाचं ग्रामीणच्या लोकांना मिळावं. म्हणजे आम्ही मागणी काय करतो त्या टॅक्सेस वगैरे फ्री मिळावं किंवा आहे ते आहेत मिळावं ते 20 वर्षपर्यंत चालू ठेवावं. एखादा विधानसभा मतदारसंघाची, विधानसभा लोकसभा मतदारसंघांची रचना ही 20-30 वर्षांनी होत असते, पुन्हा त्याचं हे सर्वेक्षण होऊन असं असतं. तसं आता आहे नगरपालिकेत आहे, समजून आणखी 20 वर्ष पुढली त्या लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना पण त्या सवलती मिळाव्या. म्हणजे त्यावेळेस नगरपालिकेला दिलं, त्यांनाही दिलं, सर्वांनाच दिलं, तर कोणाचा विरोध असायचं काय कारणच नाही त्यात.